मेडिनो कजा हात तुम्ही बरा हात ना हो हो तर काय झालंय माहितीये का बोगडीच्या घरात का नाही जात मला आता कळलं मला माझे सबस्क्रायबरने सांगून दिलं मला वाटलं माझे सबस्क्रायबर पण किती हुशार आहेत अरे माझे सबस्क्रायबरना कोणाची नजर ना लागू काळा तिला लावते बाबा माझे सबस्क्रायबरला हां एवढे हुशार तुम्ही कसे झाले हो सबस्क्रायबर खरोखर धन्य आहे तुमचे पाय कुठे आहेत द्या तुमच्या पायाला चरणाला स्पर्श करते माझे सबस्क्रायबर हो सबस्क्रायबरना सगळं काही कळतं हां म्हणजे सबस्क्रायबर काय म्हणतात माहिती आहे का माझे सबस्क्रायबर हे लोक आहेत ना बोबडीच्या घरी जाऊच नाही शिकत हां का नाही जाऊ शिकत माहिती आहे का मी सांगते तो कार्यक्रम कसा झाला होता हार घालायचा बरोबर कळे हार घालायचा पुष्पहार नाही हो काय तुम्ही गेस्ट होती का तुझी पुष्पहार नाही हे अगोदर सगळं झालं होतं पॉईंट टू पॉईंट दिलं होतं हार घालायचा परत सांगते पुष्पहार नाही चपलेंचा हार तो पण वापरलेल्या जुन्या पनवती बोलतात ना चप्पल गेली तर पनवती जाते तसंच पनवतीला ती पनवती घातली गळ्यामध्ये हां चपलेचा हार घातला त्याच्यानंतर कीर्तन भजन कानाखाली मारायचा प्रोग्राम स्टार्ट हां तू अचकबली 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 हां असं करून 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 भागली नाही हा काढून करून कानाखाली मारली हां कुठे मायग्रेन नसतं ना झालं होतं त्या बाईला तिकडेच असं मारलं की तिला मायग्रेन परत स्टार्ट झालं आणि रडायचं आज नाटक त्याला जाऊन त्या मरून मारून झाल्यानंतर बिचाऱ्या बायकांनाच वाईट वाटलं त्यांनी गळ्यात तिला हाल असं काहीतरी गुणगुणून तिच्या कानामध्ये लास्टला केक कटिंग छा आणि फोटोशूट झालं त्याच्यानंतर केक कटिंग झाल्यानंतर टाटा बाय बाय तर बोबडीच्या प्रकरणामध्ये हे सगळं होत नाही बोबडीच्या प्रकरणामध्ये आणखी एक वस्तू येते कुठली सांगा पाहू सांगा सांगा बोबडीचा आवडतं पिझ्झा बर्गर या लोकांची यूट्यूबचा पैसा एवढा नाही आहे एकटी गेली तर चालेल बाबा एक 500-600 या भटक भवान्या रिस्पेक्टेड आईसाहेबना सोडू ना रिस्पेक्टेड आईसाहेबना सोडू त्यांचं तर कामच असतं त्यांना अवॉर्ड असतं हे असतं ते असतं इनॉग्रेशन असतं हां तर तिथे त्यांना जायला लागतं पण ते बाकीच्या भटक भवानी आहेत ज्यांचा दूर दूरपर्यंत या प्रकरणामध्ये समावेश नाही आहे म्हणजे अटॅचमेंट नाही आहे तरीसुद्धा फॉलोअर वाढवण्यासाठी डॉलर वाढवण्यासाठी हे लोक येतात ह्या लोकांचा खर्च पण आहे ना ओ माय गॉड या लोकांचा पण खर्च भरावा लागेल ना या लोकांचा खर्च कसं या लोकांचा तर यूट्यूबचा पगार पण तेवढा नाही आत्ता स्टार्ट झालाय तर बोबडीचं लोकप्रिय नाही बोबडीचा आवडता प्रिय पदार्थ कुठला हा जीकेमध्ये पण प्रश्न येणार आहे आता थोड्या दिवसानंतर तर सगळ्यांनी लिहायचा पिझ्झा बर्गर हां नूडल तर मागे पहिला पिझ्झा आणि बर्गर चिकनचं ते पण महाराजा एवढं मोठं तोंड आहे बोबडीचं तर हे सगळं काय झालं सगळ्यांनी एकटी जण दुसरं ती लाल टाकून बसणार का नाही ना सगळ्यांना द्यावं लागेल ओ माय गॉड त्यासाठी तो प्रोग्राम कॅन्सल झाला मला आत्ता समजलं माझे सबस्क्रायबरनी मला सांगितलं खरोखर सबस्क्रायबर ग्रेट आहेत आणि खरोखर सांगितलं की बोबडीतला मुंबईला भेटायला का नाही गेले हे लोक कारण बर्गरचा राज आहे कुठून भरायचे एवढे पैसे पिझ्झा आणि बर्गरचे मार खाल्ल्यानंतर तर तिला पिझ्झा बर्गरच द्यावा लागेल तिला केक कापायला लागेल ती असेच केक खाते एकटी एकटी सगळे केक खाते घरात बघितलं नाही का तुम्ही चॉकलेट त्याचं हो त्याचा बड्डे ह्याचा बड्डे तर दररोज खाते तिला त्याचा केक बघून तो उलटी येत असेल तिचा आवडता पदार्थ आहे चिकन महाराजा बर्गर पिझ्झा ते खाल्ल्याशिवाय तिला तृप्ती येणार नाही आणि हिला देताना ते बाकीच्या ज्या आहेत भटक भवान्या त्यांना पण द्यावं लागेल ना खर्च वाढेल आहे हाय डोकं ओ त्यासाठी हे लोक नाही गेले बोबडीच्या घरात आत्ता मला कळलं सबस्क्रायबर ओ माय गॉड तुम्ही मला एवढं छान टॉपिक दिला बोलायला सबस्क्रायबर म्हणजे सबस्क्रायबरच ऐकणार
आता मला कळलं हे लोक बोबडीच्या घरात का नाही गेले. चला बाय.